कळते वेळ निघून गेल्यावर आणि व्यक्ती व्यक्ती साठी जुळतो त्याच्या आयुष्यातून गेल्यावर. देवा तू सांग ना, कोणालाही असेल अघटित घडून जाईल, चालता बोलता देव तुम्हाला घेऊन जाईल. माणुसकी स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची. कल्याणी जाधवने तिचा वाढदिवसानिमित्त एक भावुक पोस्ट केलेली होती, चला ती वाचूया. काल माझा वाढदिवस, मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला. मला खूप आनंद झाला. मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली. मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली. हे फक्त स्वामींनी माझ्याकडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊ दे स्वामी. मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच, असेच आशीर्वाद नेहमी असू देत. मला हे सगळं करण्यासाठी शक्ती द्या. मला फेम अभिनेते कल्याणी कुरळी जाधव यांचं कोल्हापूरमध्ये अपघाती निधन झालेलं आहे. कल्याणी जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच प्रेमाची भाकरी नावाचं हॉटेल सुरू केलं होतं. मात्र शनिवारी रात्री डंपरने दडप दिल्याने त्यांचं निधन झालेलं आहे. तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरळी जाधव यांचं कोल्हापूर सांगली महामार्गावरील हलोणी नजीक डंपरने दडप दिल्याने निधन झालेलं आहे अशी माहिती समोर आली आहे. कल्याणी जाधव यांनी तुझ्यात जीव रंगला या मालिकेसह अनेक लोकप्रिय मालिकेमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा पसरलेली आहे. तुम्ही सर्व तिला ओळखतच असाल. काही दिवसांपूर्वीच कल्याणी जाधव यांनी प्रेमाची भाकरी नावाने कोल्हापूरमध्ये हॉटेल सुरू केलं होतं. शनिवारी रात्री हॉटेल बंद करून आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लेडीजला घेऊन त्या त्यांच्या घरी सोडायला गेल्या होत्या. परत माघारी निघत असताना त्यांना डंपरने धडक दिली आणि ते खाली पडल्या आणि ते चाक त्यांच्या पोटावरून गेल्यामुळे त्यांचा तिथेच जागेवर मृत्यू झाला. कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या महावीर कॉलेज परिसरात त्यात राहत होत्या. कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्री मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा परत एकदा सुरू केली आहे.